मुंबई येथे झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस प्रशासन आणि ख्रिस्ती समाजाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज या शहीदांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालयात अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. शहरातील जवानगर पोलीस ठाण्याच्या वतीनं शहीद झालेल्या निष्पाप नागरिक आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित रक्तदान शिबिरास पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सुरेंद्र कुलकर्णी, जालिंदर शेंडगे, अर्चना निळकंठ, कुणाल ठाणगे, संगीता भट्टळ, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेरे, मीरा लाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ख्रिस्ती समितीच्या वतीनं 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. याचबरोबर नेत्रदान आणि मरणोत्तर देहदानाचा अर्ज भरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वाधीन करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये 100+ नागरिकांनी रक्तदान केलंय. तसेच संविधान दिनानिमित्त देशाच्या संविधान प्रास्ताविकाचं वाचन झालं. कार्यक्रमाला माजी मंत्री गंगाधर गाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर सुधीर गव्हाणे, माजी सभापती रतनकुमार पंडागळे, डॉक्टर प्रताप कोचुरे, नगरसेविका माधुरी अदवंत यांची उपस्थिती होती.